नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. ग्रुपमध्ये तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी स्कॉलरशिप तसेच नवोदय पूर्व तयारी आठवी एन एम एम एस व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 75 88 54 63 08 हा नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा व त्या ज्या त्या त्या वर्गा ज्या वर्गात तुम्ही आहेत तो वर्ग तुम्ही त्या व्हॉट्सअपमध्ये मॅसेजमध्ये लिहा व हा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावर असा मॅसेज टाका. तुम्हाला ज्या वर्गामध्ये ॲड करायचा आहे त्या वर्गाचा तुम्ही मॅसेज टाका, म्हणजे 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या जो वर्ग वर्गाचा व्हिडिओ पाहिजे ज्या वर्गाचा तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज टाकू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा यश परगे चॅनलवर आपले सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण मराठी भाषा विषयाचा उतारे हा घटक पाहत आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहा, सुरुवातीला आपण उतारा वाचन करण्या अगोदर प्रश्न वाचन करून घेऊयात. पहा, पहिला प्रश्न आपला गुराखी एकटा बसून काय करत होता, दिसतंय? गुराखी एकटा बसून काय करत होता असा पहिला प्रश्न आहे. यानंतर दुसरा प्रश्न पहा, बासरी कोणाला आवडत असे, बासरी कोणाला आवडत असे असा दुसरा प्रश्न आहे आपला. यानंतर तिसरा प्रश्न पहा, गुराखी मुलाला रानात काय दिसले, गुराखी मुलाला रानात काय दिसले. यानंतर चौथा प्रश्न पहा, गुराखी पक्षाला घेऊन कोठे गेला, गुराखी पक्षाला घेऊन कोठे गेला. यानंतर पुढचा प्रश्न पहा, पाचवा, आईने पक्षाची काळजी कशी घेतली, आईने पक्षाची काळजी कशी घेतली असा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न आहे, आईने पक्षाला काय खायला दिले, आईने पक्षाला काय खायला दिले असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपण उतारा वाचन करूयात, मग त्यावर आधारित प्रश्न आपण सोडवूयात. एक होता गुराखी, पहा, एक होता गुराखी तो एक होता गुराखी तो रोज आपली गुरे घेऊन रानात त्यांना चरायला न्यायचा, रानात त्यांना चरायला न्यायचा. हा कधी तर गुराख्याबरोबर खेळायचा, हा कधी इतर गुराख्याबरोबर खेळायचा, तर कधी एकटाच बासरी वाजवत बसायचा. ती बासरी गुरांना आवडायची आणि पक्ष्यांनाही. ती बासरी काय व्हायची, गुरांनाही आवडायची आणि पक्ष्यांनाही आवडायची. एकदा रानात गुरे चरताना त्यांना एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. एकदा काय झालं, रानात गुरे चरताना त्यांना एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्या प्रेमळ गुराख्याने त्याला अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोदरीत ठेवले. त्याच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद उगळून लावली आणि त्याची चोच उघडून थोडे पाणी त्याच्या चोचीत घातले. पहा, थोडे गव्हा तांदळाचे दाणे त्याच्या टोपलीत टाकले.
थोड़े गव्हा तांदळाचे दाणे त्याच्या टोपली त्या गुराख्या मुलाच्या आईनं टोपलीत टाकली त्या पक्ष्याला खाण्यासाठी खाऊ म्हणून. दुसऱ्या दिवशी तो थोडा तरतरीत झाला. आईने त्याला भिजलेली डाळ खायला दिली. काय केलं, खायला दिलं त्या पक्ष्याला, म्हणजे मऊ त्याला काहीतरी खाण्यासाठी म्हणून भिजलेली डाळ त्यांनी त्याला खायला दिलं. मग आता या ठिकाणी आपण यावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात आणि उतारामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. गुराखी पहा, पहिला प्रश्न आहे आपला, गुराखी एकटा बसून काय करत. गुराखी एकटा बसून काय करत असा प्रश्न आहे. पहा याचं उत्तर ज्यांना ज्यांना येतं त्यांनी लवकरात लवकर चॅटमध्ये टाकत चला. एक होता गुराखी, तो रोज आपली गुरे घेऊन रानात त्यांना चरायला न्यायचा. हा कधी इतर गुराख्या बरोबर खेळायचा तर कधी एकटाच बासरी वाजवत बसायचा. मग प्रश्न काय म्हणलेला आहे आपला, गुराखी एकटा बसून काय करत. एकटा असला की तो एकटाच बसून बासरी वाजवायचा. एकटाच बसून बासरी वाजवत है की नाही, एकटाच बसून बासरी तो वाजवत होता. या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, बासरी कोणाला आवडत असे. असा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी लवकरात लवकर कमेंटमध्ये उत्तर टाकत चला. बासरी पहा, तो गुराखी जो आहे बासरी एकटा असला की बासरी वाजवत बसायचा गुरे चारत. त्या गुराखीची बासरी, ती बासरी गुरांना पण आवडायची आणि पक्ष्यांनाही आवडायची. पहा गुरांना आणि पक्ष्यांना या गुराखीची बासरी वाजवलेली आवडायची. बासरी कोणाला आवडत असे, बासरी गुरांना आणि पक्ष्यांनाही वाजवलेली आवडायची, म्हणजे आवडत असे. यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे पहा, प्रश्न तिसरा आहे, गुराखी मुलाला रानात काय दिसले. गुराखी मुलाला रानात काय दिसले. ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक उतारा ऐकलेला आहे त्यांना जरूर या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. एकदा रानात गुरे चरताना त्याला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याला म्हणजेच गुराख्याला पडलेला दिसला. काय दिसला गुराख्याला, एकदा काय दिसलं, गुराखी मुलाला रानात काय दिसले असा प्रश्न आहे. एकदा रानात गुरे चारताना त्याला एक सुंदर निळा पक्षी, त्याला दिसला जखमी होऊन पडलेला. असं या प्रश्नाचं उत्तर येतं. यानंतर पुढील प्रश्न पहा आपला, प्रश्न चौथा, गुराखी पक्ष्याला घेऊन कोठे गेला. गुराखी पक्ष्याला घेऊन कोठे गेला असा प्रश्न आहे पहा. गुराखी पक्ष्याला घेऊन कोठे गेला असा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी लवकरात लवकर चॅटमध्ये याचं उत्तर टाकत चला. गुराखी त्या प्रेमळ गुराख्याने त्याला अलगद उचलून घरी नेले. तो गुराख्यानं पक्ष्याला घेऊन का जखमी अवस्थेत पाहून
तो गुराखी सुद्धा खूप प्रेमळ होता, त्याला आपल्या घरी घेऊन गेला, घरी नेले, उचलून घरी घेऊन गेले. गुराख्याने काय केलं त्या पक्ष्याला, गुराखी पक्ष्याला घेऊन कोठे गेला असा प्रश्न आहे, तर घरी असं या उताऱ्याचं प्रश्नाचं उत्तर येतं. या ठिकाणी पर्यायामध्ये जर दिलं तर घरी असं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा, आईने पक्ष्याची काळजी कशी घेतली, आईने पक्ष्याची काळजी कशी घेतली पहा. या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये, खालील पॅरेग्राफमध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे, आईने पक्ष्याची काळजी कशी घेतली. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही या पॅरेग्राफमध्ये वाचन करा आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका. आईने पक्ष्याची काळजी कशी घेतली, प्रश्नावर अनुसरूनच उताऱ्यामध्ये थोडे शब्द त्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी त्याचं उत्तर असतं बऱ्याचदा, बहुतेकदा. तर प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत चला. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर शोधता येत नाहीत त्यांनी प्रयत्न तरी करायला काही हरकत नाही. त्याच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर काय केली, हळद लावली, हळद उगाळून लावली आणि त्याची चोच उघडून त्याला थोडे पाणी पाजले, चोचीत पाणी सुद्धा घातले त्याच्या, है का नाही, चोचीत पाणी घातले आणि थोडे गव्हाचे दाणे सुद्धा त्याला खाण्यासाठी गव्हाचे दाणे टोपलीमध्ये टाकले. अशा प्रकारे भरपूर त्याच्या आईनं त्याची त्या पक्ष्याची काळजी घेतली. अगोदर जखमेला हळद लावली, मग चोच त्याची उघडून, त्याची चोच सुद्धा त्याला उघडता येत नव्हतं एवढं, म्हणजे त्याची हालत इतकं म्हणजे नाजूक होती की तो त्याला चोच सुद्धा उघडता येत नव्हती. मग त्याच्या आईने असं हाताला हे करून चोच असं उघडून पाणी त्याच्यामध्ये टाकलं, चोचीमध्ये थोडं थोडं, आणि गव्हाचे दाणे सुद्धा त्याला खाण्यासाठी, गव्हा तांदळाचे दाणे त्या ठिकाणी अन्न खाण्यासाठी त्याला टाकले. मग त्यानंतर त्याच्या आईनं काय केलं, ती हे खूप त्याला निबर कडक लागतील म्हणून त्याच्या आईने त्याला भिजवलेली डाळ सुद्धा खायला दिली. अशा प्रकारे त्या गुराच्या ती गुराखी मुलगा जो आहे त्याच्या आईनं अशा प्रकारे त्या पक्ष्याची काळजी घेतली. पहाय का, आपण स्वतःच्या बाळाची काळजी जसं घेतो तशाच प्रकारे त्या आईनं त्या पक्ष्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा, आईने पक्ष्याला काय खायला दिले, आईने पक्ष्याला काय 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 खायला दिले म्हणले. आईने पक्ष्याला गव्हा तांदळाचे दाणे दिले, गव्हा तांदळाचे व भिजलेली डाळ खायला दिली, गव्हा तांदळाचे दाणे व भिजलेली डाळ खायला दिली. हे या प्रश्नाचं एका वाक्यामध्ये अशा प्रकारे उत्तर लिहा. या ठिकाणी आपण पुढील उतारा पाहूयात. या ठिकाणी आपण पुढचा उतारा पाहत आहोत, त्या अगोदर आपण या उताराखाली प्रश्न वाचन करणार आहोत. मग उतारा वाचन करून प्रश्नाची उत्तरं आपणाला देता येणार आहेत. सुरुवातीला आपण प्रश्न वाचन लक्षपूर्वक करायचं आहे. पहा पहिला प्रश्न, कोणते खेळ पोटभर खेळून झाले, कोणते खेळ पोटभर खेळून झाले. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, सर्वानुमते कोणता खेळ खेळायचे ठरले, सर्वानुमते कोणता खेळ खेळायचे ठरले. यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा, सर्वांना अनवरची काळजी का वाटू लागली, सर्वांना अनवरची काळजी का वाटू लागली असा प्रश्न आहे तिसरा. यानंतर चौथा प्रश्न आहे, रोहितने कोणती सूचना दिली, रोहितने कोणती सूचना दिली, रोहितने कोणती सूचना दिली. यानंतर पुढचा चौथा प्रश्न पहा, राज्य कोणावर होते, राज्य कोणावर होते. पाचवा प्रश्न आहे, बागेत खेळायला कोण कोण गेले होते, बागेत खेळायला कोण कोण गेले होते असा पाच प्रश्न या उताऱ्यावर आहेत. तर मग आपण आता या ठिकाणी उतारा वाचन करूयात, समजून घेऊ. मग या
ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला फटाफट देता येतील। चला स्टार सुरुवात करूया। ओके ठीक आहे, चला मग। रविवार होता, कॉलनीतील जय, नीता, परेश, सुधा, रोहित आणि अनवर जवळच्या बागेत खेळायला गेले। हे मित्र आहेत सगळे, है की नाही। घसरगुंडी, झोका, सिसवा, पोटभर खेळून झाले, आता कोणता खेळ खेळायचा? सर्वानुमते लपाछपी खेळायचे ठरले। सर्वानुमते लपाछपी खेळायचे ठरले। रोहितवर राज्य आले, रोहितवर राज्य आले। बागेच्या बाहेर कोणी लपायला जायचे नाही, बागेच्या बाहेर कोणी लपायला जायचे नाही ही सूचना देऊन रोहितने स्वतःचे डोळे हाताने झाकून घेतले। रोहितने काय केलं, बागेच्या बाहेर कोणी जायचं नाही ही सूचना देऊन स्वतःचे डोळे हाताने झाकून घेतले। सगळे लपायला पळाले। सगळे लपायला पळाले। 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असं म्हणू लागला तो। 10, 20, 30, 100 100 पर्यंत म्हणायचं होतं। 10, 20, 30, 40, 50, 100 रेडी का असं म्हणून विचारतोय तो। असे म्हणून रोहित सगळ्यांना शोधू लागला। सगळे बाद झाले पण अनवर काही दिसेना। सगळे काय झाले, बाद झाले म्हणजे त्याला सगळे भेटले पण अनवर काही दिसेना। सगळी बाग पालथी घालून झाली, कानाकोपरा शोधून झाला। आता त्यांना काळजी वाटू लागली, आता त्यांना काळजी वाटू लागली। अनवर सर्वात लहान होता, काय करावे मुलांना समजेना। अनवर सर्वात लहान होता, काय करावे मुलांना समजेना। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे तो आपण पाहूयात। उत्तर आपण वाचन केलेलं आहे। कोणते खेळ पोटभर खेळून झाले असा प्रश्न आहे। कोणते खेळ पोटभर खेळून झाले, कॉलनीतील जय, नीता, परेश, सुधा, रोहित आणि अनवर जवळच्या बागेत खेळायला गेले। घसरगुंडी, झोका, सिसा, पोटभर खेळून झाले। कोणते खेळ पोटभर खेळून झाले असा प्रश्न आहे। तर मग घसरगुंडी, झोका, सिसा हे खेळ काय झाले, पोटभर खेळून झाले। या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। पहा दुसरा प्रश्न काय आहे। सर्वानुमते कोणता खेळ खेळायचे ठरले। सर्वानुमते कोणता खेळ खेळायचे ठरले असा आपला दुसरा प्रश्न आहे। पहा पहा आता ही सीसा, घसरगुंडी, झोका खेळून त्यांना कंटाळा आला होता, मग आता आपण कोणता खेळ खेळायचा असं सर्वांनी ठरवलं। कोणता खेळ खेळायचा ठरवले असा प्रश्न आहे। सर्वानुमते लपाछपी लपाछपी खेळायचे ठरवले। सर्वानुमते लपाछपी हा खेळ खेळायचे, लपाछपी लपाछपी खेळायचे ठरवले। यानंतर आपला पुढचा तिसरा प्रश्न पाहूयात आपण। पहा सर्वांना अनवरची काळजी का वाटू लागली। सर्वांना अनवरची काळजी का वाटू लागली। पहा अनवर हा सर्वात खेळ, तिथे जय, नीता, परेश, सुधा, रोहित आणि अनवर हे काय आहेत, सगळे मित्र आहेत किंवा भाऊ बहीण, छोटे काही मित्र शेजारी असतील। अनवर हा काय होता, सर्वात लहान होता आणि तो रोहित आणि हे सर्व जे लपाछपीचा खेळ खेळत असताना रोहितवर राज्य होतं, है का नाही। मग रोहितवर राज्य कर, मग रोहितनं सर्वांना काय केलं, आउट केलं किंवा खेळामध्ये त्यांना
सगळ्यांना बाद केलं रोहितने, पण त्या ठिकाणी अनवर दिसत नव्हता म्हणून अरवन त्यांनी सगळीकडे शोधलं, पण बागेमध्ये इकडे तिकडे सगळीकडे अनवरला शोधलं, पण अनवर काही त्यांना भेटला नाही म्हणून अनवरची सर्वांना काळजी वाटू लागली, तो कुठं गेला आता काय माहिती असं म्हणून सर्वांना काळजी वाटते ना। या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूयात, चौथा, रोहितने कोणती सूचना दिली, रोहितने कोणती सूचना दिली असा प्रश्न आहे। पहा, रोहितने लपाछपी खेळत असताना सूचना दिली होती बागेमध्ये कोणी लपायचं नाही म्हणून, है की नाही। रोहितने लपाछपी खेळत असताना पहा बागेच्या बाहेर कोणी लपायला जायचे नाही अशी सूचना रोहितने दिली होती। हे पहा, रोहितने स्वतः ही सूचना ही सूचना देऊन रोहितने स्वतःचे डोळे हाताने झाकून घेतले। असा बागेच्या बाहेर कोणी लपायला जायचे नाही अशी सूचना रोहितने दिली होती। यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पहा, राज्य कोणावर होते, राज्य कोणावर होते, राज्य म्हणजेच खेळातील आपलं हे जे खेळावर डा जे असतं ना त्याला आपण राज्य घेणे असं म्हणतो। रोहितवर राज्य होतं, रोहित रोहित जो आहे याच्यावर काय होतं, राज्य रोहितवर होतं। लपाछपी खेळायचे ठरले, रोहितवर राज्य आले। पहा, रोहितवर राज्य आले म्हणजेच रोहितवर राज्य होते या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे, बागेत खेळायला कोण कोण गेले होते, बागेत खेळायला कोण कोण गेले होते असा प्रश्न आहे। मग या ठिकाणी या पहिल्या पॅराग्राफ मध्ये त्याचं उत्तर आहे बघा। चला वाचन करा आणि टाका याचं उत्तर। जय, नीता, परेश, सुदान, रोहित आणि अनवर हे सगळे बागेत खेळायला गेले होते। जय, नीता, परेश, सुदा, रोहित आणि अनवर हे सहा जण काय केले होते, बागेत खेळायला गेले होते। विद्यार्थी मित्रांनो, यशपर्ग्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर यशपर्ग्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा ही लिंक शेअर करत जरा। ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे 75 88 54 63 08 या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज टाकावा। ज्या वर्गामध्ये ॲड करायचा आहे तो वर्ग त्या ठिकाणी मॅसेजमध्ये लिहावा। धन्यवाद।